अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे ग्रामपंचायतीने केलेल्या अंडरग्राउंड गटारींचा फज्जा उडाला आहे। फत्तेपूर मधील वार्ड क्रमांक 6 मध्ये करण्यात आलेल्या अंडरग्राउंड गटारींचे चेंबर ब्लॉक झाल्याने तिथे घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करून सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार तेथील ग्रामस्थ करत आहे, तर कामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असून त्याबद्दलची चौकशी न झाल्यास पुढे येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर व मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती तेथील ग्रामस्थांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे फत्तेपूर प्रतिनिधी रमेश तेली यांच्याशी बोलताना दिली आहे। मी पंकज भाऊराव सोन्नी, वार्ड क्रमांक 6 मधील रहिवासी असून आमच्या गल्लीमध्ये अंडरग्राउंड चेंबर झाल्या अंडरग्राउंड नाल्या झाल्यामुळे चेंबर कायम लीक असतात। आम्ही भाऊसाहेबांना वारंवार सांगून सुद्धा भाऊसाहेबांनी त्याची दखल घेतलेली नाही। आमच्या जीवाला पहिला अगोदरच कोरोनाचं मोठं संकट आहे, त्यात नाल्यांमुळे जे बाहेर जाणारं पाणी आहे चेंबरमुळे ते पाण्यांमुळे अजून डास आणि मच्छर तयार होत आहेत। तरी भाऊसाहेबांना सांगून कर्मचाऱ्यांना सांगून किंवा इतर स्थानिक जे पुढारी आहे वार्ड क्रमांक 6 म्हटले यांनासुद्धा सांगून कोणी त्याची दखल घेत नाही आहे। त्यातल्या त्यात गल्लीमध्ये महिला लहान मुलं यांच्या जीवाला धोका असून कोणीही याची जबाबदारी घेत नाही आहे। या अनुषंगाने सर्व गल्लीतले किंवा कॉलनीतल्या लोकांनी एकच निर्णय घेतलेला आहे की निवडणूक येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला तर बहिष्कार टाकायचाच आहे, परंतु तिथे नाही जरी थांबलं तरी आम्ही पुढे आमरण उपोषणात बसणार आहे असे सर्व गल्लीच्या अनुषंगानं मी तुम्हाला हे मत मांडत आहे। जायला सुद्धा जागा नाही, मी पाण्यातून विराते संडास बाथरूम सर पाणी करत जाताय माझ्या। हां, 1.5 महिना झाले त्यांनी सांगितलं की मी करणार आहे रोड, तर तो अजून मी केला नाही। संडासचं पाणी सर घरात जातं आणि 3 आता 8 दिवस झाले सांगितले, तर अजून पण आले नाही। 3 महिने आता पण 8-10 दिवस झाले सांगलं त्यांनी, पाईप टाकता म्हणता आणि टाक्याचा पत्ता नाही अजून बी सांगितले। पाहून घ्या तुम्ही पाण्यात उभी मी डायरेक्ट, मला घरात जायला जागा नाही। सप पाहुसाहेबांनी सांगले ते की 6 महिन्यात करून टाकू, मग 3 महिने झाले आता अजून त्याचा पत्ता नाही। 3-4 चौथा महिना लागून गेला। सगळ्या गल्या झाल्या हेच गली कोण सोडली, पुऱ्या गल्या झाल्या सगळ्या, आमका फुकट राहतोय का? हा भिकार पक्ष बेहतर भाऊ साहेब को बोले हमने कि तुम ये गली को हमें आके देखो। भाऊ साहेब ने बोले हमको हम 1.5 महीने बाद आते और 1.5 महीने के बाद तुम्हारा रोड तैयार कर देते। भाऊ साहब अभी 3 महीने हो गए आई नहीं कुछ, और उसके बाद में बोलने लगे। हमने बोले उनको तो एक कर्मचारी नहीं आता, हमारी यहाँ पीने की भीड़ है, हमारा यहाँ चंबर पीर के पास है, हमने कैसा वापरना? हमारे पास जरा जरा बच्चे, हमारे बच्चों को डेंगू मलेरिया होगा था, अगर झूठ लगता होगा तो हम रिपोर्ट बता देते तुमको। तुमको रोड तैयार करके दो। बोला तुम मतदान लेने कैसे आते? मतदान लेने आते ऐसा हमारी भी गली का हमारे पास छोटे छोटे बच्चे हमारा आके देख लो तुम, बीन पीने की लगे वही हमारी, हमारे बच्चे पानी पीते आजारी पड़ते। तुम कुछ कर रहे नहीं, इधर आके देख रहे नहीं, सब गली में तुमने रोड करे गट्टू बटाया ना हमारी गली ने क्या वसूली करते नहीं, नल पट्टी लेते नहीं, नल लाइट पट बिल लेते नहीं तुम हमसे, सबके तरफ तुमने गली करे ना हमारे तरफ क्यों छोड़े? तुम 3 महीने हो गया आके देखते नहीं भाऊ साहेब, कान पे लेता नहीं जरा भी, गली के लाइट उड़ते तो आके देखते नहीं जल्दी। हमारा इधर का वार्ड मतलब देश का है क्या है, क्या हमारा इलाका पाकिस्तान है क्या है? ऐसा मतलब काम नहीं हो रहा इसमें, ये क्यों नहीं हो रहा, क्या कारण है भाई इसका?
ये हमारे को पता है जात-पात दुराली का उराला ते सगळे जातीचे लोक आमचे इच्छेत तुम्ही मग काम काउन करता नहीं का हे काय हे नी हमारे सांगा हमारा डेंगू मलेरिया आजारी पड़ता है घर पानी घुसता है चेंबर गटी से पानी घुसता है जवाबदारी घेन पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार।